भक्तो नमस्कार। अक्षय तृतीयेला युगादि तिथी बोलले जाते। या दिवसापासून कित्येक युगांचा आरंभ झाला आणि पुढे श्रीहरी विष्णूंचे कित्येक अवतारांची लीला झाली। तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाचाही सुरुवात झाली। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुराम यांचा अवतार झाला, त्यामुळे अक्षय तृतीयेला धार्मिक दृष्टिकोनातून खूपच अधिक महत्व आहे। यावर्षीची अक्षय तृतीया उद्या 22 एप्रिल 2023 शनिवारी आहे। या अक्षय तृतीयेच्या पावन दिवशी शास्त्रानुसार सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय असेल, अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या त्या दोन वस्तूंना तुम्ही नक्कीच आवर्जून खरेदी केली पाहिजे, ही सर्व माहिती तुम्हा सर्व भक्तगणांना सांगणार आहे। पण भक्तो, आपल्यापैकी काही लोक असे असतात जे की सोने खरेदी करू शकत नसतात, तर मग अशा लोकांनी काय करावे? तर अशाच लोकांसाठी आजचा हा खास उपाय मी तुम्हा सर्व भक्तगणांना घेऊन आलेलो आहे। तुम्हाला फक्त ही 1 रुपयाची वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे आणि या वस्तूला घरात खरेदी करून आल्यानंतर या अक्षय तृतीयेचे तुम्हाला एवढे फळ मिळणार आहे की तुम्ही याविषयी कल्पनाही करू शकत नाही। कित्येक महान वर्षांनी हा मुहूर्त उद्या येणार आहे की तुम्हाला यापूर्वी कधीही एवढे फळ अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळाले नसेल, जेवढे की जर तुम्ही या दिवशी या 1 रुपयाच्या वस्तूला खरेदी करून आपल्या घरी घेऊन येता तर तुम्हाला निश्चितच शाश्वत फळाची प्राप्ती होईल आणि धनवर्षा एवढी होईल की तुम्ही त्यास सांभाळू शकणार नाही। फक्त तिसरे जे महत्वाचे मी आपणास सांगणार आहे की ती अशी कोणती चूक आहे जी तुम्हाला या दिवशी करायची नाहीये। अशाच प्रकारची सर्व महत्वपूर्ण माहितीच्या गोष्टींना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर या व्हिडिओच्या माहितीला न पळवता त्याच्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टींना तुम्ही लक्षपूर्वक ऐकत राहा, कारण की आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये महान विद्वान संत पुरुष साधू पुरुषांनी स्वतः हे सांगितलेले आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही या एका वस्तूला खरेदी करता अथवा आपल्या घरात घेऊन येता तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धन संकटांपासून अगदी पूर्ण रूपाने निवारण तुम्हाला प्राप्त होणार आहे। फक्त यास गरीब असो किंवा श्रीमंत असो, कोणीही व्यक्ती या वस्तूस खरेदी करू शकतो आणि या उपायासही करू शकतो। आपल्या धार्मिक शास्त्रांचे ग्रंथांचे रचयिता विद्वान संत पुरुषांनीही स्वतः या उपायाचे वर्णन करून ठेवलेले आहे, जो की मी तुम्हाला अगदी छोट्या स्वरूपात सांगण्यात जात आहे। तर भक्तो, सर्वात प्रथम तर मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छितोय की वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचे महान पावन पर्व साजरे केले जाते आणि ही अक्षय तृतीया उद्या 22 एप्रिलला आहे। असे मानले जाते की या दिवशी तुम्ही जे पण काही दान करता त्याचे कित्येक पटीने तुम्हाला फळ प्राप्त होते। अक्षय तृतीया एक शुभ आणि जागृत मुहूर्त आहे, यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची शुभ कार्य करू शकतो। या दिवशी जर तुम्ही इच्छिता तर ग्रहप्रवेश, जायवळ, सत्यनारायण पूजापाठ इत्यादींसारखी सर्व प्रकारची जी शुभ कार्य असतात ती या दिवशी करू शकतात। जर तुम्ही काही नवीन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर यापेक्षा शुभदायी दिवस दुसरा कोणता असू शकत नाही, त्यामुळे या दिवसाला अक्षय म्हणजेच की क्षयचा अर्थ नाश न पावणे, त्यामुळे या दिवशी अक्षय पूर्णाची प्राप्ती तुम्हाला होते। तर मग बघतो, या दिवशीचे जे सर्वात महत्वपूर्ण कार्य आहे ते हे आहे की एक व्यापारीला धंदा व्यवसाय करणाऱ्याला आपल्या दुकानामध्ये सत्यनारायणाची कथा व पूजापाठ आवर्जून केली पाहिजे आणि या दिवशी आपण काही दान करू शकतो। खास करून आपण थंड वस्तूंचे दान या दिवशी केले पाहिजे। त्याचबरोबर आपण पशु पक्ष्यांसाठी अन्नधान्य व पाण्याची व्यवस्थाही अवश्य केली पाहिजे। या तर मग बघतो, आता जाणून घेऊयात की त्या अशा कोणत्या दोन वस्तू आहेत ज्यांना तुम्ही अक्षय तृतीयेच्या पावन दिवशी आपल्या घरामध्ये अवश्य खरेदी करून आणले पाहिजे। तर बघतो, सर्वप्रथम जर तुम्ही इच्छिता तर एक शंख खरेदी करून आणू शकता आणि तोही अगदी गुळगुळीत शंख खरेदी करून आणावा। काटेदार म्हणजेच की टोके असलेला शंख तुम्ही तुमच्या घरात अजिबात खरेदी करून आणता कामा नये। आणि दुसरी जी वस्तू आहे तर हिला तुम्ही लक्षपूर्वक नोटीस करून घ्या, तर ती आहे हळद किंवा पिवळी मोहरी। तर हो बघतो, हळद किंवा पिवळी मोहरीला या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकता। आता पुढे या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला अशी कोणती चूक करायची नाही तर ती म्हणजे पैशांची देवाणघेवाण तुम्हाला या दिवशी जराही करायची नाही, म्हणजेच की या दिवशी तुम्ही कोणाकडून नाही कर्ज घ्यायचे आहे आणि नाही तुम्ही या दिवशी कोणाला कर्ज द्यायचे आहे, कारण की हा श्रीहरी विष्णूंचा श्रीलक्ष्मीचा जागृत प्रभाव देणारा सिद्ध दिवस आहे, त्यामुळे या दिवशी लक्ष्मीची म्हणजेच की पैशांची उदार स्वरूपात देवाणघेवाण चुकूनही करू नका। पण हा खरेदी विक्री करण्यास काहीच हरकत नाही, तसेच
जर तुम्ही इच्छिता तर या दिवशी दान अवश्य करू शकता, यासाठीही काहीच मनाई नाहीये। आता कोणकोणत्या लोकांनी या दिवशी खरेदी करू नये तर लक्षपूर्वक ऐका। जर या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुमच्या घरात पूर्वी कोणी वडीलधारी व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल, जसे की शनिवारच्या दिवशी मृत्यू झालेला आहे आणि याच दिवशी अक्षय तृतीया दिवशी मृत्यू झाला असेल, तर अशा घरातील लोकांनी या दिवशी चुकूनही कोणत्या नवीन वस्तूंची खरेदी करता कामा नये। कारण की या दिवशी खरेदी केल्याने त्यांच्या पितरांना सर्वात अधिक कष्ट होतात, त्यांना दुःख पोहोचते। पुढील महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे सोन्याची खरेदी करणे, यास खूप शुभ मानले जाते। तुम्ही या दिवशी तुमच्या सामर्थ्यानुसार छोटे का ना असो, 1 ग्रॅम सोन्याचा सिक्का अथवा सोन्याची एक छोटीशी नथही खरेदी करू शकता आणि याची खरेदी केली पाहिजे। जर काही लोकांमध्ये एवढी क्षमता नाहीये की ते या दिवशी सोने अथवा चांदी खरेदी करू शकत नसतील, तर त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे। तर आता मी जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे यात श्रीमंत अथवा गरीब कोणीही खरेदी करू शकतो। परंतु बघतो तत्पूर्वी मी तुम्हा भक्तगणांना या दिवशीचा शुभ मुहूर्त आणि शुभपूजा विधी सांगू इच्छितो। तर 22 एप्रिल 2023 शनिवारी सकाळी 7:49 23 एप्रिल रविवारच्या सकाळी 5:48 हा अक्षय तृतीयेच्या पावन पर्वाचा शुभ मुहूर्त राहणार आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी, तर बघतो यात तुम्हाला काय करायचे आहे की सूर्योदय होण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे। तुमच्या आजूबाजूस नदी तलाव किंवा मग विहीर वगैरे असे कोणतेही जलाशयाचे ठिकाण असेल तर तेथे जाऊन तुम्ही स्नान अवश्य करा। आणि जर काही कारणास्तव तुम्ही अशा ठिकाणी जाऊ शकत नसाल तर आपल्या घरीच एका बादलीत शुद्ध ताजे पाणी घेऊन त्यात तुम्ही गंगाजल अथवा गोमूत्राचे 1-2 थेंब टाकू शकता, किंवा मग यापैकी काहीच नसेल तर एक चिमुटभर हळद टाकावी आणि स्नान करतेवेळी ओम गंगेश्वर महादेव असे नाम घेत त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता। नंतर स्वच्छ व साफ सुथरे लाल अथवा पिवळे वस्त्रे धारण करून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तुम्ही अवश्य करा आणि पूजा अर्चा करतेवेळी पूजेमध्ये तुळशीपत्राचा वापर तुम्ही आवर्जून करावा। या दिवशी जवळजवळ 1 दशकानंतर 4 ग्रहांचा एक खास व विशेष संयोग जुळून येत आहे, जो की तुमच्यासाठी खूपच जास्त फायदेशीर ठरू शकतो। या अक्षय तृतीयेच्या दिवशी धनप्राप्तीसाठी मी तुम्हाला काही उपाय आवर्जून सांगू इच्छितोय, यास तुम्ही अवश्यच करा। या दिवशी तुम्ही 11 कावड्यांना घेऊन एका लाल कापडात पोटलीप्रमाणे बांधून आपल्या घराच्या पूजास्थानी ठेवून द्या, याने श्री लक्ष्मी तुमच्यावर सदैव काळासाठी प्रसन्न राहील। दुसरा जो उपाय आहे यामध्ये तुम्ही करायचे काय आहे की केसर आणि हळदीने देवी लक्ष्मी मातेची तुम्हाला पूजा करायची आहे, याने तुमची आर्थिक समस्या पूर्ण रूपाने मिटून जातील। या दिवशी पितरांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जल कलश, पंखा, धातू, छत्री, फळ, साखर, तूप इत्यादी वस्तू अथवा पदार्थांचे दान तुम्ही ब्राह्मणास अवश्य करावे। पहा बघतो, तसे तर अक्षय तृतीये दिवशी सोने खरेदी करण्यास खूप शुभ मानले जाते, पण त्या लोकांचे काय ज्यांच्याजवळ सोने खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीयेत, तर काय असे गरीब लोकही सोन्याची खरेदी न करताही आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन समृद्धीचा वर्षाव करू शकतात? तर बघतो याही समस्येचे निवारण आपल्या प्राचीन धार्मिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे। तर या समस्येचे सर्वात स्वस्त समाधान जे आहे ते आता मी तुम्हाला फक्त घरांना सांगण्यात जात आहे। तर या वस्तूस तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून खरेदी करून आणायचेच आहे असा माझा तुम्हा सर्व भक्तगणांना आग्रह आहे। केवळ 1 रुपयाची ही वस्तू आहे, तुम्हाला तुमच्या घरामध्ये यास खरेदी करून घेऊन यायचे आहे। कुठेही अगदी सहजपणे तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल आणि बघतो ही वस्तू तुम्हाला धनवान बनवू शकते। तर ती कोणती वस्तू आहे जी की एवढी स्वस्त आहे आणि जी तुम्हाला अगदी सहजतेने कुठेही आरामात मिळून जाईल? तर लक्षपूर्वक ऐका बघतो, जर तुम्ही सोने खरेदी करण्यास सध्या तरी सक्षम नाही आहात तर तुम्हाला या दिवशी 1 रुपयांचे गहू मात्र निश्चितच आपल्या घरी खरेदी करून घेऊन यायचे आहे। आणि जर तुम्ही इच्छिता तर केवळ 11 रुपयांचे किंवा 21 रुपयांचे गहू खरेदी करून आपल्या घरी घेऊन येऊ शकता तर हे अतिउत्तम राहील। बघतो आपण सांगू इच्छितोय की या दिवशी जेवढे सोने खरेदी करण्यास शुभ मानले गेलेले आहे तेवढेच या गहूंनाही खरेदी करण्यास अधिक शुभ मानले गेलेले आहे आणि हे तुमच्या जीवनासाठी खूपच आवश्यक आहे। आपल्या घरातील मंदिरामध्ये श्रीहरी विष्णूंच्या चरणांवर तुम्ही या गव्हाला नक्कीच अर्पण करा आणि नंतर श्रीहरी विष्णू श्री लक्ष्मीची आरती केल्यानंतर तुम्हाला करायचे काय आहे की या गहूंना एका लाल कापडात पोटलीप्रमाणे बांधून घ्या आणि आपल्या घराच्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये जेथे तुम्ही दागदागिने धन पैसा ठेवता
अशा ठिकाणी या पोटलीस ठेवून द्या। असे केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीची कधी कोणतीच कमी पडणार नाही आणि तुमची दिवसा दुप्पट रात्री चौपट उन्नती होण्यास सुरुवात होऊन जाईल। तुमची तरक्की होणे हे निश्चित आहे। बघतो हा उपाय खूपच जास्त खास उपाय आहे, तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही या उपायाला एकदा अवश्यच करा। आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ।